मी ओंकार शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी अनुभव कथन करावं. गुड आफ्टरनून एवरीवन. व्यासपीठावर उपस्थित यजुवेंद्र महाजन सर, महेश लोंडे सर, अध्यक्ष राहुल चिकोडे सर आणि आयोजक राजकुमार पाटील सर, तुम्ही इथे मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. UPSC किंवा MPSC किंवा स्पर्धा परीक्षा म्हणलं, हाईटचा इश्यू आहे माझ्या, ठीक आहे, तर UPSC MPSC म्हणलं की आपल्याला वाटतं की लहानपणापासून मुलगा हुशार असणार, वर्गामध्ये पहिला नंबर, कॉलेजमध्ये टॉपर, रामेश्वर सरांचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी तसं आहे, पण मी त्याला अपवाद आहे. तर तुम्हाला मी आता माझी स्टोरी सांगतो, माझे एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगेन आणि UPSC जर्नी सांगेन मी तुम्हाला. तर पहिली ते चौथी मी मराठी मीडियममधून शिकलेलो आहे, साताऱ्यामध्ये एक साधी शाळा होती. 5वी ते 10वीला मी इथे तातेसाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये कोल्हापूरला, वारनानगरला, तुम्हाला मे बी माहिती असेल, तिथे होतो. तर 5वी ते 10वी एक ॲव्हरेज विद्यार्थी 70-75-80% ह्या रेंजमध्ये होतो. पण मिलिटरी स्कूलचा मला एक फायदा झाला होता की मिलिटरी स्कूलमध्ये असल्यामुळे मिलिटरीचं डिसिप्लिन असतं, पंक्चुअलिटी असती, स्पोर्ट्स असतो, एक तुमचं फिजिकल तुम्ही मेंटेन करता आणि तुमची पर्सनॅलिटी तिथे चांगली डेव्हलप होती. तर 5वी ते 10वी एक ॲव्हरेज विद्यार्थी होतो, पण 10वीमध्ये माहीत नाही कसे काय, पण मला 96% पडले होते, मॅडमने सांगितलं मगाशी तसे. तर 96% पडले मला आणि मी बास्केटबॉल 10वीमध्येच ॲक्च्युली 91% पडले मला आणि 4-5% माझे मी बास्केटबॉलमध्ये स्टेट लेवल प्लेअर असल्यामुळे माझे ते 4% वाढले. तर आई वडील दोघे खुश एकदम, मी पण खुश. त्याच्यानंतर 11वी 12वी मला तिथे अवेलेबल होती तातेसाहेब कोरेमध्ये मिलिटरी अकॅडमीला, पण वडिलांचं असं मत होतं की आपण तुला अजून चांगल्या शाळेत टाकूया पुण्यामध्ये. मग मी आपटे कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेतलं. आपटे कॉलेजला गेल्यावरती पहिल्या दिवशी मी एका लास्ट बेंचवरती बसलो होतो. लास्ट बेंचवरती मी वाचलं की निवांत शिक्षण प्रगतीचे लक्षण, आणि तो कोट मी एवढा माझ्या डोक्यामध्ये लावून घेतला की इतका मी निवांत झालो, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला लागलो आणि कॉलेज बंक करायला लागलो, बाहेर फिरायला लागलो आणि माझा 11वीचा रिझल्ट लागला. 96% असलेला मुलगा किती टक्क्यावर यावा, अंदाजे 54%. 54% मला पडले. आई वडिलांच्या चेहऱ्यावरची जी खुशी होती किंवा आनंद होता तो सगळा गायब. आईने माझ्या आत्ता निर्णय घेतला की तुला आता 11वीला तिथे ठेवायचं नाही, तुला 12वीला माझ्यासमोर ठेवायचं आहे. मला आईने मला 12वीला साताऱ्यामध्ये आणलं. साताऱ्यामध्ये मी अभ्यास करत होतो, 11वीच बेस असती 12वीचा, त्यामुळे 11वीलाच एवढे उत्कृष्ट मार्क मला पडले होते, त्यामुळे 12वीला चांगले काय पडणार होते. पण म्हणलं ठरवलं की नाही अभ्यास करूया आपण चांगला आणि क्लासेस वगैरे लावले. क्लासचे माझ्या सरांनी माझी प्रगती बघितली, 11वीची 12वीची कंडिशन बघितली, मला म्हणले ओमकार तू यावर्षी काय पास होणार नाही, तू सोडून दे, तू सप्टेंबरचा अटेम्प्ट ट्राय कर, ठीक आहे. म्हणलं सर एवढं पण मी काही ढ नाही आहे. आणि मग मी अभ्यास चांगला चालू केला 12वीचा चांगला अभ्यास चालू केला, 12वीची परीक्षा दिली आणि उत्कृष्ट असे 3% वाढून मी 57% वाढले. त्याच्यानंतर लहानपणापासूनच मला माझी आई म्हणायची की ओमकार तुला कलेक्टर बनायचं आहे, IAS बनायचं आहे. ॲक्च्युली हे माझ्या आईचं स्वप्न होतं, आईचं माझ्या लवकर लग्न झालं त्यामुळे तिला ते स्वप्न पूर्ण नाही करता आलं. तर पण तरीसुद्धा माझ्या आईच्या जिद्दीला सलाम म्हणलं पाहिजे, कारण की तिने लग्नानंतर BA कम्प्लीट केलं. तिने, येस, माझी आई तिथे बसलेली आहे. तर हे माझ्या आईचं स्वप्न होतं की आईला तिला स्वतःला कलेक्टर बनायचं होतं, IAS बनायचं होतं, पण लवकर लग्न झालं तर त्यामुळे तिला ते करता नाही आलं. पण तरीसुद्धा लग्नानंतर तिने BA कम्प्लीट केलं, MA कम्प्लीट केलं, पण काही कारणास्तव ते झालं नाही. पण ते स्वप्न तिने माझ्यामध्ये पाहिलं होतं, तर तिला वाटत होतं की मी IAS बनावं. पण आता 11वी 12वीची माझी प्रगती बघून मला तर काय वाटत नव्हतं मी IAS बनेल, पण माहिती नाही का, पण माझ्या आईला खूप विश्वास होता की
तुला आयएएस बनता येईल. आणि जनरली त्यावेळेस असं एक ट्रेंड होता की ॲग्रिकल्चरची मुले खूप स्पर्धा परीक्षांमध्ये, मे बी तुम्ही ऐकलं असेल की ॲग्रिकल्चरची मुले खूप स्पर्धा परीक्षांमध्ये लवकर यशस्वी होतात वगैरे. त्यामुळं मला आधीच दहावी ला असतानाच मला सांगितलं होतं की आपल्याला बी एस सी ॲग्रीच करायचं आहे, इंजिनिअरिंग वगैरे. इंजिनिअरिंग तर मला जमणारच नव्हतं आणि मेडिकलला आपले एवढे चांगले टक्के नव्हते. तर मग ॲग्रिकल्चरला मी फॉर्म भरला. पहिला ॲग्रिकल्चरला 4 राऊंड असतात, तर पहिल्या राऊंड लागला. पहिल्या राऊंडमध्ये मला कुठेच ॲडमिशन नाही, 57% होते, काय कुठे मिळणार होतं ॲडमिशन. दुसरा राऊंड लागला, कुठेच ॲडमिशन नाही. तिसरा राऊंड लागला, कुठेच ॲडमिशन नाही. चौथ्या राऊंडला कसं बसं मला नशिबानं ॲग्रिकल्चरला प्रायव्हेट कॉलेजला पुण्यामध्ये ॲडमिशन मिळालं. पुण्यामध्ये ॲडमिशन मिळालं. 11वी 12वीला जी चूक केली ती मला परत करायची नव्हती. हे आता सिरियसली मला परत करायची नव्हती. आणि मग अभ्यास चालू केला. फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं. फोर्थ इयरला हे सांगण्याच्या आधी एक मी गोष्ट सांगेन की मला एक इथे तात्यासाहेब कोरवे मिलिटरी अकॅडमीला एक शिक्षक होते, वर्ग शिक्षक. त्यांनी मला सांगितलं होतं की ओमकार, वाईट गोष्टी शिकायला वेळ लागत नाही, वाईट गोष्टी शिकायला वेळ लागत नाही, पण चांगल्या गोष्टी शिकायला किंवा चांगल्या गोष्टी घडवून आणायला खूप वेळ लागते. तर जसं 11वी आणि 12वीमध्ये मी वाईट गोष्टी किंवा अभ्यास न करणे, निवांत राहणे, कॉलेज बंक करणे एकदम पटकन अडॉप्ट केलं, तसंच मला आता चांगली गोष्ट घडवून आणायला जवळपास 4 वर्ष गेले. आणि लास्ट इयरला, फोर्थ इयरला, आय वॉज द टॉपर ऑफ माय कॉलेज. पण तिथेच थांबायचं नव्हतं. आईवडिलांचं स्वप्न होतं की यू पी एस सी याने क्रॅक करावी. 2017 जूनमध्ये मी यू पी एस सीचा अभ्यास चालू केला. ग्रॅज्युएशन झालं माझं 17 कम्प्लीट आणि मी यू पी एस सीचा अभ्यास चालू केला. सप्टेंबर 2028ला माझे बाबा वारले, अवघ्या 3.5 महिन्यामध्ये. ते थोडे आजारी होते. पुण्यामध्ये मी क्लासेस करत होतो. ऑगस्टमध्ये ते आजारी पडले होते. रात्रीचं मी ते आय सी यूमध्ये असताना मी रात्री त्यांच्याजवळ थांबायचो, सकाळी उठून क्लासला जायचो. असंही मी जवळपास थोडे दिवस केलं होतं, कारण की मी सिरियस झालो होतो. यू पी एस सी मला करायचं होतं, पण ज्यांच्यासाठी मला ते करायचं होतं किंवा ज्यांना मला ते बनतेलं बघायचं होतं ते आता माझ्यासोबत नव्हते. 2017मध्ये माझे बाबा वारले. 18मध्ये माझा पहिला अटेम्प्ट होता. पुण्यामध्ये मी राहू शकत नव्हतं, घरी आई होती, 2 लहान बहिणी होत्या, मला परत यायचं होतं. मी घरी आलो, घरीच थांबून अभ्यास केला. त्यावेळेस माझी प्रिलियम्स क्लिअर झाली नाही, अभ्यास एवढा नव्हता आणि मानसिक परिस्थिती त्याहूनही माझी चांगली नव्हती. 18चा अटेम्प्ट झाला. 19च्या अटेम्प्टची मी तयारीसाठी मी बँगलोरला गेलो होतो. दिल्लीला मला जायचं नव्हतं, कारण की दिल्लीचं मला एन्व्हायरमेंट आवडत नाही, तिथे खूप थंडी, उन्हाळा भरपूर आहे. बँगलोरला मला माझ्या एका मित्रांनी सांगितलं की खूप चांगलं तिथं आहेत लायब्ररी फॅसिलिटीज आणि कोचिंग वगैरे, तर तिथे जाऊया. तर मी बँगलोरमध्ये गेलो. 19चा अटेम्प्ट दिला मी. प्रिलियम्स क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो दुसऱ्या अटेम्प्टमध्ये. पण जसं की रामेश्वरन सरांसोबत पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं, तसं पण माझ्यासोबत पहिल्या सेकंड अटेम्प्टमध्ये झालं. तर 38 मार्क्सनी मी मिस झालो. ठीक आहे म्हटलं, कोविडचा पिरियड सुरू झाला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पर्यंत पोहोचलो इंटरव्ह्यूपर्यंत, हीच खूप मोठी गोष्ट मला माझ्यासाठी होती. त्याच्यानंतर 20चा मी परत पुढचा अटेम्प्ट दिला. त्यावेळेस माझी प्रिलियम्सच क्लिअर नाही झाली. मी सी सॅटमध्ये फेल झालो. सी सॅट माहिती एकदम सोपा पेपर असतो, पण मी सी सॅटमध्ये फेल झालो बाय हार्डली आय गेस 0.78 मार्क्स, कारण की सी सॅट हा क्वालिफाईंग आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर आता काय करायचं वाटत होतं की सोडून द्यावं यू पी एस सी, पण नाही, म्हणलं की इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो आहे याचा अर्थ की आपल्यामध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे. मग 21च्या अटेम्प्टची तयारी सुरू केली. कोरोनाचा पिरियड होता, आई म्हणली की बाहेर कुठे जाऊ नको, घरीच थांबून अभ्यास कर. मग घरीच थांबून अभ्यास केला होता पूर्णपणे. 10 ऑक्टोबरला माझी प्रिलियम्स झाली. 11 ऑक्टोबरला आन्सर की मी चेक केली आणि मला कळालं होतं की माझी प्रिलियम्स क्लिअर होती. 13 ऑक्टोबरला माझे आजोबा आजारी पडले. आजोबा माझे खूप जवळचे होते, खूप आमचा बॉन्ड खूप चांगला होता. आणि आजोबा आय सी यूमध्ये होते. आजोबांची फक्त एकच इच्छा होती की मला ओमला भेटायचं आहे, ओम माझ्याजवळ असला पाहिजे. असं म्हणतात की प्रिलियम्स क्लिअर झाल्यानंतर मेन्सचं जर तुम्हाला 60, 75, 80 दिवस मिळतात ना, ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्या तुम्ही अफोर्ड करू शकत नाही टाईम तिथे वेस्ट करणं. पण आजोबांसोबत मला थांबायचं होतं. मी असं म्हणणार नाही की माझा वेळ वाया चालला होता त्यांच्यासोबत थांबून, पण मला आजोबा जवळचे होते. पण इकडे माझं मेन्स पण जवळ येत होती. अभ्यास मला करायचा होता. 19 ऑक्टोबरला अवघ्या 1 आठवड्यामध्ये माझे बाबा वारले.
आजोबा वारले, तीन चार दिवसांनी त्यांच्या क्रिया झाल्या आणि ते सर्व केल्यानंतर मी ते मनावरती ओझं घेऊन बँगलोरला गेलो मेन्सच्या तयारीसाठी. 2.5-3 महिने मी तिथे बँगलोरला मेन्सची तयारी केली. मेन्स दिले याच्या आधी एकदा मेन्स दिली होती, त्यामुळं थोडंफार यावेळी कळालं होतं मला की यावेळी आपली मेन्स क्लिअर होते. तर माहिती नाही का, तर मी थोडंफार एक अंदाज आला होता की मे बी रिझल्ट जवळपास येणारच आहे. तर मी 17 मार्चला दिल्लीला जायचं बुकिंग केलं. का तर इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जावं लागतं आणि तिथे थोडंसं मॉक इंटरव्ह्यूज वगैरे आपल्याला द्यावे लागतात. तर त्याच्यासाठी मी 17 मार्चला बुकिंग केलं. 17 मार्चला मी ऑन द वे टू द एअरपोर्ट होतं पुण्याला आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या समोर आमची गाडी चालली होती आणि मेन्सचा रिझल्ट लागला आणि मी तिथे पास झालो होतो मेन्समध्ये. तर ज्या दिवशी मेन्सचा रिझल्ट लागला त्या दिवशी रात्री 12:15 मी बरोबर दिल्लीमध्ये हजर होतो. ह्या मागच्या सेकंड अटेम्प्टमध्ये मला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायला जास्त वेळ मिळाली नव्हती, पण यावर्षी मला जवळपास 1.5-2 महिने मिळाले इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायला आणि मी इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली. आणि ह्यावर्षी जसं तुम्हाला दिसतंय की 433वा रँक मला मिळालेला आहे. या जर्नीमध्ये जे माझे अप्स अँड डाऊन्स आहेत जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तर माझं एवढंच एकच म्हणणं आहे की जी तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे किंवा तुमचे मार्क्स आहेत ते काही मॅटर नाही करत. तुम्ही कोट ऐकला असेल की सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड माय फ्युचर. म्हणजे याचा अर्थ असं नाही की पेपरला अभ्यास करायचा नाही. सांगण्याची गोष्ट आहे फक्त ही, मार्क कमी पडले की मार्क पडतोच, मला पण मार्क पडला आहे. पण फ्रँकली स्पीकिंग मी टॅलेंटमध्ये विश्वास करत नाही. जर कोणी मला म्हणलं की हा मुलगा टॅलेंटेड आहे असा आहे तर मला जास्त विश्वास नाही आहे त्याच्यावरती. कारण की सपोज जर आपण इथे एक सगळ्यांची आय क्यू टेस्ट घेतली तर आपल्या सगळ्यांचा आय क्यू एक ॲव्हरेज लेवलचा आय क्यू असतो. कोणतरी एखाद दुसराच एक्सेप्शनल असू की ज्याचा खूप आय क्यू चांगला आहे. माझा विश्वास आहे हार्डवर्कवरती. जर तुम्ही हार्डवर्क कराल मग ते हार्डवर्क जर तुम्ही कराल तर तुम्ही तर सक्सेस तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. 3 डेट्सचा डायलॉग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स के पीछे भागो, हाऊ विथ द हार्डवर्क. त्यामुळे मला तुम्हाला आत्ता स्ट्रॅटजीबद्दल मला जास्त बोलायचं नाही आहे, ते आपण नंतर बोलूया. आता तुम्हाला मला एक सांगायचं की दिस इज द मोस्ट क्रुशियल अँड इम्पॉर्टंट पिरियड ऑफ युअर लाईफ. ठीक आहे, what you are going to do now, what you are going to decide now, this will ensure that how your life shall go, in which direction your life shall go. त्यामुळे मला तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे आहेत की तुमच्या लाईफचं जे पुढचं जे गोल असलं पाहिजे किंवा तुम्ही कसं पुढे जायला हवं किंवा एक ब्ल्यूप्रिंट ज्याला आपण म्हणतो की तुम्ही कशी असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये असली पाहिजे ती म्हणजे की एक स्वतःवरती आत्मविश्वास, मी हे करू शकतो, मी हे करणारच, कोणी काहीही म्हणू दे, तुला हे जमणार नाही. आता 12वीमध्ये 57% पडलेल्या मुलाला जर तुम्हाला वाटलं असतं कधी हा मुलगा IAS ची एक्झाम क्रॅक करू शकेल, नाही, कोणालाच नसेल वाटलं. पण मला माझ्यावरती आत्मविश्वास होता, मला माझ्या आईवडिलांना ते प्रूव्ह करून दाखवायचं होतं, मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की मी हे करू शकतो आहे. तर पहिली गोष्ट तुमच्यामध्ये असली पाहिजे ते म्हणजे आत्मविश्वास आणि स्वतःवरती स्वतःची डिग्निटी, स्वतःचं जे तुमचं सिग्निफिकन्स आहे लाईफमधला त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्या ह्याच्यामध्ये असली पाहिजे ती म्हणजे एक स्वप्न. स्वप्न फक्त स्वप्न नाही, नॉट जस्ट अ ड्रीम, अन इम्पॉसिबल ड्रीम, जे की स्वप्न तुम्हालासुद्धा अशक्य वाटलं पाहिजे, तुमच्या शेजारी बसलेल्या मुलालासुद्धा अशक्य वाटलं पाहिजे, तुमच्या आईवडिलांनासुद्धा अशक्य वाटलं पाहिजे. APJ अब्दुल कलाम खूप छान सांगतात की व्हॉट इज अ ड्रीम, स्वप्न काय आहे. स्वप्न ते नाही आहे जे तुम्ही झोपलेले असताना पाहता, स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोप लागून देत नाही. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजेत. नेहमी लक्षात ठेवा की ह्या दोन गोष्टी जेव्हा तुमच्यामध्ये असणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक आदर्श विद्यार्थ्यासारखं त्याच्याकडे पावलं उचलायचेत. आदर्श विद्यार्थी कसा असावा, आदर्श विद्यार्थ्याचे 5 नियम आहेत. पहिला आहे काकचेष्टा. काकचेष्टा म्हणजे कावळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कावळा त्या घड्यामध्ये पाणी टाकत असतो, खडे टाकत असतो आणि त्याची पाण्याची पातळी वर येत राहते. तो खडे टाकत राहतो जोपर्यंत पाण्याची पातळी वर येत नाही तोपर्यंत. त्यामुळं कावळ्यासारखी काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखी सतत वृत्तीने
आपल्याला कष्ट करण्याची सवय असली पाहिजे. दुसरं आहे बको ध्यानम. बको ध्यानम म्हणजे काय? फोकस्ड अप्रोच. तुम्हाला सगळ्यांना महाभारतातली गोष्ट माहिती असेल की जेव्हा द्रोणाचार्य त्यांचा धनुष्याचा क्लास घेत असतात कौरवांचा आणि पांडवांचा, सगळे म्हणतात, कौरव वगैरे म्हणतात, पांडव वगैरे म्हणतात की मला झाड दिसतंय, झाडाची फांदे दिसते, पानं दिसतात, फुलं दिसतात. फक्त अर्जुन एकटाच असतो की मला, तो म्हणतो की मला फक्त आणि फक्त माशाचा डोळा दिसतोय, बाकी मला काहीच दिसत नाही आहे. त्याला म्हणतात बको ध्यानम. तुमचं जे ध्येय आहे ते तुमच्या माईक आहे. ओके ठीक आहे. ओके ओके. तर ते जे तुमचं ध्येय आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस्ड असलं पाहिजे. तिसरं आहे श्वाननिद्रा. श्वाननिद्रा म्हणजे काय? अलर्टिव स्लीप. 10-12 वाजेपर्यंत झोपणं नव्हे, ठीक आहे. त्यामुळे यू शुड बी व्हेरी अलर्टिव, यू शुड बी व्हेरी ॲक्टिव. त्याच्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स खेळले पाहिजेत. मी या कधीच मताचा नाही आहे की तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करा. मला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं. आय एम अ स्टेट लेवल बास्केटबॉल प्लेअर, जशी मॅडमने ओळख करून दिली. तर ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. फोर्थ पॉईंट आहे की अल्पआहारी. अल्पआहारी म्हणजे काय? की कमी खाणे नव्हे तर सकस आहार घेणे. मगाशीच आमची सरांसोबत चर्चा चालली होती की झोमॅटो आणि स्विगीवरती मुलांच्या जस्ट आता बोटावरती ते आलेले आणि सरांनी भरपूर काय काय उदाहरणं दिली. तर जे तुम्ही पिझ्झा बर्गर जे ठीक आहे कधीतरी महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा इट्स फाईन, बट तुमचा आहार जो आहे तो सकस असला पाहिजे. का? तर तुमचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहिलं तरच तुम्ही कष्ट करू शकता, ठीक आहे. तर हे होते 4 पॉईंट. पाचवा पॉईंट आहे गृहत्यागी. गृहत्यागी म्हणजे काय? की घरापासून लांब राहणे नव्हे. फक्त गृहत्यागीचा लिटरल मिनिंग नाही घ्यायचं आपल्याला. घरामध्ये जे मोह आहेत, घराकडे जायची जी ओढ आहे, त्याच्यापासून तुम्हाला लांब राहिलं पाहिजे. जेव्हा मी बँगलोरला माझ्या तयारीसाठी होतो, जवळपास 1.5-2 वर्ष मी तिकडे होतो, तेव्हा मी फक्त 2 वेळेस माझ्या घरी आलो होतो, 2 दिवस, जेव्हा माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं तेव्हा. नाहीतर मी कंटिन्युअसली लायब्ररीमध्ये बसून सकाळी 9 ते रात्री 11:30 म्हणजे एवढा वेळ मी अभ्यास नव्हतो करत, पण एवढा वेळ मी लायब्ररीमध्ये असायचो. तर या पाच गोष्टी आहेत की ज्या की तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत एक आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी. शेवटी एकच आहे की कुणाची लाईफ इझी नसते. कोणतंही जे ध्येय आहेत जे आपण आपल्याला अचीव करायचं आहे, कुणाची लाईफ इझी नसते. त्याच्यामध्ये खूप अडचणी येणार आणि खूप प्रॉब्लेम्स येणार. फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, मेंटल प्रॉब्लेम्स असतील, पर्सनल इश्यूज असतील, पण आपल्याला पुढे राहायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. वी हॅव टू कीप मूव्हिंग, वी हॅव टू गो अहेड. मार्टिन लुथर किंग खूप छान सांगतात की इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्रॉल, बट बाय ऑल मीन्स कीप मूव्हिंग. थँक्यू सो मच.